subscribe now and press the bell icon. Never miss an update. नमस्कार, एसएम नेटवर्क प्रस्तुत इतरवन न्यूज टाइम मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. मी सदाम हुसेन मुल्ला. चला तर पाहूया आजच्या ठळक घडामोडी. इंसर्गंजचे सामाजिक कार्यकर्ते सुरेश गडगे खून प्रकरण हल्लेखोरास अटक. इचलगंज येथील सामाजिक कार्यकर्ते सुरेश गडगे यांचा खून करणाऱ्या हल्लेखोरास अवघ्या 12 तासात शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली आहे. श्रवणकुमार श्यामसुंदर दायमा वय 33 राहणार स्वामी अपार्टमेंट असे त्याचे नाव आहे. व्यक्तिगत कारणातून त्याने खून केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. जय भीमनगर परिसरातून त्यास ताब्यात घेण्यात आले आहे अशी माहिती शिवाजीनगरचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी दिली. व्यक्तिगत कारणातून खून झाल्याचे उघडकीस आले असले तरी नेमके कारण समजू शकले नाही. दायमा यांच्यावर मारहाण प्रकरणी यापूर्वी एक गुन्हा दाखल आहे. सुरेश अण्णासू गडगे वय 55 यांचा धारदार शस्त्राने मानेवर वार करून निर्गुण खून करण्यात आला. ही घटना मंगळवारी रात्री 11:30 सुमारास स्वामी अपार्टमेंट परिसरात घडली होती. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. सुरेश गडगे हे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे प्रणित भ्रष्टाचार निर्मूलन संघटनेचे माजी अध्यक्ष तर भ्रष्टाचार विरोधी जनक्रांती आघाडीचे संस्थापक अध्यक्ष होते. स्वामी अपार्टमेंट येथे रात्री जेवण झाल्यानंतर ते नेहमीप्रमाणे मोकाट कुत्र्यांना घरासमोर बिस्किटे घालत होते. यावेळी हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला केला. मानेवर चाकूसारख्या धारदार शस्त्राने केलेला एकच वार वर्मी बसला, त्यामुळे गडगे जागीच कोसळले. ओरडण्याचा आवाज ऐकून त्यांच्या मुलासह नागरिकांनी धाव घेतली, त्यामुळे हल्लेखोर तिथून पलायन केले. गंभीर जखमी गडगे यांना तातडीने इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते, मात्र उपचारापूर्वी त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. प्रतिनिधी सर पाहत्रा, एसएम नेटवर्क प्रस्तुत, इंसर्गंजी न्यूज टाइम, एक शोध सत्यासाठी.